नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी डी सी अकॅडमीवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे सध्या जगभर ज्याने थैमान घातलं आहे कोरोना किंवा कोविड 19 तर आज दुखद बातमी आलेली आहे की भारतामध्ये एका जणाचा मृत्यू झालेला आहे ह्या व्हायरसमुळे अजून कन्फर्मेशन नाही आलेलं की कोरोनामुळेच आहे किंवा कोविडमुळे झालेलं आहे आम्हाला खूप जण मेसेजेस करून आहेत की सर एम पी एस सी परीक्षा पुढे ढकलली जाणार आहे की नाही किंवा काय होईल तर आज आपण जाणून घेऊया कोरोनामुळे खरोखर एम पी एस सी परीक्षा पुढे ढकलली जाईल किंवा याबद्दलचे समज आणि गैरसमज काय आहेत ते ठीक आहे तर कोरोनामुळे एम पी एस सी परीक्षा पुढे ढकलली जाणार किंवा नाही ह्या प्रश्नाचं उत्तर साधं सरळ आणि सोपं आहे की अजूनपर्यंत तरी एम पी एस सीने अशी कुठलीही नोटिफिकेशन काढलेली नाही आहे किंवा अशा पद्धतीची कुठलीही चर्चा शासकीय माध्यमाद्वारे चर्चेत आलेली नाही आहे त्याच्यामुळे तुमच्यापाशी ज्या येणाऱ्या अफवा आहेत त्याच्यावरती तुम्ही कृपया लक्ष देऊ नका ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत कोरोना व्हायरसपेक्षा हा व्हायरस जो आहे तो जास्त धोकादायक आहे की जो तुमच्यापर्यंत चुकीच्या बातम्या घेऊन येतो कोरोना इपिडेमिक असेल म्हणजे महामारी जर का असेल तरी पण इपिडेमिकपेक्षा हे इन्फोडेमिक जास्त हानिकारक आहे मित्रांनो हे लक्षात घ्या तर त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या अभ्यासातच राहा राज्य शासन किंवा एम पी एस सी काय निर्णय घेतील तो घेतील आपल्याला अभ्यास करण्यावाचून पर्याय नाही आहे जर का परीक्षा पुढे ढकलली गेली तरी देखील आनंद आप आहे आपल्याला परीक्षेसाठी किंवा अभ्यास करण्यासाठी अजून वेळ मिळाला असं आपण स्वतःचं समाधान करून घेऊ आणि जर का परीक्षा आहे त्या तारखेला जरी झाली तरी देखील तुम्ही अभ्यास केलेला आहे स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका कोणत्याही परिस्थितीमध्ये ठीक आहे आता काल अकरा मार्चला डब्ल्यू एच एकडून कोरोना किंवा कोविड नाईन्टीन जे आहे हे महामारी म्हणून घोषित झालेलं आहे तर डब्ल्यू एच ओचा जो अकरा मार्चचा डेटा आहे त्याच्यानुसार आत्तापर्यंत एक लाख अठरा हजार तीनशे बावीस जणांना ह्याची लागण झालेली आहे आणि त्यापैकी चार हजार दोनशे ब्याण्णव जण जे आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे रिकव्हरी जी आहे सत्तर हजार लोकांची रिकवरी झालेली आहे आणि आजच्या तारखेला एकोणसाठ हजार दोनशे सव्वीस जे आहेत हे ॲक्टिव्ह केसेस आहेत आणि त्यातले दहा टक्के जे आहेत हे सिरियस आहेत ठीक आहे सिरियस हा रिसेंट डेट आहे आजच्या तारखेचा तेरा तारखेवाला हा अकरा तारखेवाला डेट आहे त्याच्यामुळे ह्या सर्वांची सांगड घालायला गेलं तर कदाचित लागणार नाही महाराष्ट्र शासनाने माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हा फोटो असलेला हे जे आहे घाबरू नका पण जागरूक राहा ह्याविषयी हे तुम्ही वाचतच आहात काय काय खबरदारी घ्यायची किंवा काय नाही घ्यायची ठीक आहे आणि पुढचं जे आहे आज आपल्यासाठी आलेली आनंदाची बातमी की पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटकडून जगातील पहिली लस तयार झालेली आहे कोरोनासाठीची सिरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक सायरस पुनावाला एकोणीसशे सासष्टला त्यांनी स्थापना केलेली आहे आणि सिरम इन्स्टिट्यूट जे आहे ती जगातील सर्वात मोठी लस उत्पादक आहे आपल्यासाठी विज्ञानाच्या दृष्टीने सायन्समधला पॉईंट जो आहे त्याच्यासाठी ह्या लसी ज्या आहेत डी पी टी वॅक बी सी जी रुबेला ह्या एक्झॅक्ट कशाशी संबंधित आहेत किंवा टिटॅनस काय आहे हे तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करा ठीक आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी आहेत अजून तुमच्या कानावरही येत आहेत की हात धूत राहा कंटिन्यू ठीक आहे स्वतःची काळजी घ्या परीक्षा पुढं ढकलली गेली काय किंवा आहे त्या तारखेला झाली काय तुम्ही निरोगी असणं हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि आपण शिकलेले माणसं आहोत आपण अभ्यास करणारे आहोत ह्याचा अर्थ आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत आणि हुशार आहोत ठीक आहे लोक मास्क लावून का फिरत आहेत हे कळत नाही आहे हे लक्षात घ्या कोरोना व्हायरसचा मृत्यू दर जो आहे आजच्या घडीला हा फक्त एक टक्का आहे म्हणजे शंभर जण कोरोनाने पॉझिटिव्ह असतील तर त्यातला फक्त एकाचा मृत्यू होऊ शकतो ठीक आहे आणि कोरोनामध्ये होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण हे सार्सपेक्षा खूप 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 कमी आहे सार्स जो दोन हजार सतरामध्ये आलेला आहे ठीक आहे आपल्या देशामध्ये दे सत्तरहून जास्त लोक पॉझिटिव्ह आलेले आहेत ठीक आहे पण आपण भारतामध्ये मीडिया थ्रू म्हणा किंवा कुठल्याही माध्यमा थ्रू सगळ्यात जास्त पॅनिक झालेलो आहोत ठीक आहे मास्क वापरण्याचं मुख्य कारण हे आहे की जर का आपल्याला त्या गोष्टीचा संसर्ग झालेला असेल तर आपल्यामुळे दुसऱ्याला होऊ नये म्हणून ठीक आहे दुसऱ्यामुळे आपल्याला होऊ नये म्हणून मास्क वापरला जात नाही हे जितक्या वेळा लक्ष हे लक्षात आलं तर जास्त चांगले उद्देश तोच आहे ठीक आहे तर घाबरून जाऊ नका आणि एम पी एस सी काय करेल किंवा राज्य सरकार काय करेल ह्याचा विचार करण्यामध्ये तुम्ही तुमचा वेळ घालू नका ठीक आहे तर त्याच्यामुळे अभ्यासाला लागा स्वतःवरती विश्वास ठेवा आणि घाबरून जाऊ नका आणि लोकांमध्येही घाबरू नका हात संदेश पसरवा ठीक आहे धन्यवाद